अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। येत्या विधानसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र जोर धरू लागले आहे, तर भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या जामनेर तालुक्यात सतत 30 वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचे संकट मोचक म्हणून ओळखले जाणारे नामदार गिरीश महाजन हे आमदार म्हणून निवडून येत आहे। तरी देखील 30 वर्षात जामनेर तालुक्याचा कोणताही विकास झाला नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी केला आहे। तर भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावीसकर यांनी जामनेर तालुक्यातील आम्ही केलेल्या विकास कामांमुळेच जनता आमच्या पाठीशी राहील असा ठाम विश्वास व्यक्त करत आहे। नमस्कार, मी चंद्रकांत बावीसकर, भारतीय जनता पार्टीचा जामनेर तालुका अध्यक्ष। खरंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो की आपल्या माध्यमातून माननीय आमदार गिरीश महाजन यांचा राजकीय प्रवास, त्यांनी केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा खरंतर जनतेसमोर मांडता येतोय। गेल्या 25 वर्षापासून सातत्यानं आमदार गिरीश महाजन हे जामनेर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतायत आणि आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल असं काम माननीय आमदार गिरीश महाजन यांचं आपण पाहतोय। ज्या तालुक्यात एक तालुक्याचा नेता या नात्यानं त्यांनी प्रवास करायला सुरुवात केली, बघता बघता हे नेतृत्व जिल्ह्याचं झालं। आता आपण पाहत असाल की पूर्ण राज्यभरात, महाराष्ट्राभरात माननीय आमदार गिरीश महाजन यांच्या कामाचा बोलबाला होतोय। खरं तर 95 इलेक्शनला ज्यावेळेस भाऊ पहिल्यांदा उभे राहिले त्यावेळेस राष्ट्रवादी आपल्या काँग्रेसचे ईश्वरजी यांच्या विरोधात त्यांचा लढत होती आणि एक काळ असा होता की ज्याला कोणी ईश्वर बाबूजींनी ज्याला कोणी म्हटलं की त्याला आमदार करता येत होतं अशा बाबूजींच्या विरोधात भाऊ पहिल्यांदा उभे राहिले आणि तेव्हापासनं तर आतापर्यंत सातत्यानं भारतीय जनता पार्टीचा विकास वाढता विजयाचा प्रवास हा संपूर्ण याच्यात राजकीय याच्यात होतोय। आज जामनेर तालुक्यात पंचायत समिती ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे, जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे, शेतकरी सहकारी संघ भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे, नगरपालिका या दोघं शेंदोणी असेल जामनेर असेल या शतप्रतिशत भाजपाच्या ताब्यात आहेत, कृषी उत्पन्न बाजार समिती ही भाजपाच्या ताब्यात आहे। जवळपास 70% ह्या सोसायट्या, विविध कार्यकारी सहकारी संस्था ह्या शतप्रतिशत भाजपाच्या ताब्यात आहेत। ग्रामपंचायत जर पाहिलं तर 95% ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीचे हे सरपंच आहेत। म्हणजे एकूणच भारतीय जनता पार्टीचा हा बालेकिल्ला जामनेर तालुका विधानसभा क्षेत्र आहे। अशा या हिच्यात सगळ्या सवंगड्यांना, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन माननीय आमदार गिरीश महाजन यांनी राज्याच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना हा न्याय देण्याचं काम माननीय भाऊंच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टी माध्यमातून झालं। जातीय पातीच्या राजकारणाच्या पलीकडे कोणालाही कशाही पद्धतीनं मदत कशी करता येईल या अनुषंगानं सातत्यानं माननीय आमदार गिरीश महाजन यांचा प्रयत्न असतो आणि तोच प्रयत्न कार्यकर्त्यांनी अंगीकारला आणि आज तशा पद्धतीनं राजकीय प्रवास हा गेल्या अनेक वर्षापासूनचा सुरू आहे। म्हणजे भाऊंच्या बाबतीत बोलायचं झालं तर वैद्यकीय शिक्षण मंत्री आत्ता भाऊ झाले आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राभरात आपण पाहिलं असेल की आरोग्यदूत, महाराष्ट्राचे आरोग्यदूत म्हणून भाऊंची ओळख आपण या महाराष्ट्राने पाहिली। परंतु या जामनेरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून, 30 वर्षापासून जवळपास कुठल्याही व्यक्तीला जर का दवाखान्याचा काही अडचण आली, कुठे अपघात झाला, तर अपघात झालेली व्यक्ती ही सर्वप्रथम माननीय आमदार गिरीश महाजन यांची आठवण काढतो किंबहुना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला अगोदर संपर्क करतो। त्यामागचं कारण असं आहे की या जामनेर विधानसभा क्षेत्रात ज्या ज्या वेळेस जनतेला वैद्यकीय सेवेची मदत लागत असेल त्या त्यावेळेस त्यांच्या पाठीशी सगळे सवंगडी भारतीय जनता पार्टीचे मोठ्या याच्याने उभे राहतात, त्यांच्या वैद्यकीय सेवा त्यांच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवतात। मग त्या पेशंटला घेऊन मुंबईला जाऊन बरं करून आणण्याचं काम हे आमच्या माध्यमातून होत असतं। माननीय आमदार गिरीश महाजन यांचा कायम असा संकल्प राहिलाय की लोकप्रतिनिधी कसा असावा, तर जनतेच्या पायात जर का काटा रुतला तर लोकप्रतिनिधीच्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे अशा पद्धतीनं काम मान्य भाऊंनी गेल्या अनेक वर्षापासून इथे केलंय आणि वेगळं राजकारणाची दिशा यांनी निश्चित केली। अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम मान्य भाऊंच्या माध्यमातून झालं। हे सगळं होत असताना जामनेर तालुक्याचा विकास हा थांबू दिला नाही। त्या दृष्टीने आपण पाहिलं असेल की गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं विरोधात जरी असले
तरी पण जळगाव जिल्ह्याचा जर का सगळ्या बाबतीत विचार केला तर सगळ्यात जास्त निधी हा जामनेर तालुक्याला आणण्यासाठी भाऊंच्या राजकीय खेळीमेळीचं जे वातावरण होतं, त्यांचे जे राजकीय सलोख्याचे संबंध होते, विरोधात असताना सुद्धा त्यांनी कधीही जामनेर तालुक्याचा विकास थांबू दिला नाही. आणि आता तर विकासाच्या दृष्टीने जामनेर तालुक्यांनी एक चांगली पर्वणी पाहिली, कारण माननीय आमदार गिरीभाऊ महाजन यांच्याकडे एक मोठं असं जलसंपदा खातं आलं, त्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री याचं एक खातं आलं, आणि त्यामुळे त्यांनी सातत्यानं जिल्ह्याभरात एक विकासाचा झपाटा लावला. जळगाव जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर गिरणा नदीवर सात बलुंबा धरणच्या संदर्भात 728 कोटीचा निधी माननीय भाऊंच्या माध्यमातून टाकण्यात आला. बोदवड परिसरात उपसा जल सिंचन योजनेच्या माध्यमातून पहिला टप्पा जवळपास 323 कोटींचा माननीय आमदार गिरीश महाजन यांच्या माध्यमातून देण्यात आला. तापी महामंडळाला या वर्षभरात जवळपास 2300 कोटीचा निधी माननीय भाऊंच्या माध्यमातून हा देण्यात आलेला आहे. शमक शेडगाव बॅरेजचा विषय असेल आणि सगळ्यात महत्वाचा विषय जर काही असेल तर तो म्हणजे या महाराष्ट्रात मेडिकल हबचा विषय माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी मार्गी लावला आणि जळगावमध्ये मेडिकल हब आता हू होत आहे. अरे हे सगळं जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं विजन ठेवत असताना माझा जामनेर तालुका माझा मतदारसंघ मागे राहणार नाही याची काळजी माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी घेतली. तालुक्याभरात आज जर का विचार केला तर जवळपास तालुक्यात 72 कोटींचे हे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्यांचे कामं सुरू आहेत. म्हणजे असा कोणताच रस्ता नाहीये की तो तालुक्यात पूर्णत्वास नाहीये किंवा तिथे काम सुरू नाहीये, अशा पद्धतीनं सगळीकडे रस्त्यांचे कामं होत आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत अनेक ठिकाणी पाडदी असेल तुमचे अनेक गावं असतात की त्यात जवळपास 5.5 कोटींच्या जवळपास छोट्या मोठ्या योजना मंजूर करून अनेक योजनांच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याचे कामं मार्गी लावली. पाण्याचा विषय जो आहे तो संपवला. पिण्याच्या पाण्याची खूप समस्या बिकट समस्या जामनेरकरांना होती, ती पाणी पुरवठा माध्यमातून मार्गी लावली. जवळपास 200 गाळरोधक कॅट बांधारे हे आपल्या या तालुक्याभरात बांधण्यात आली. इंच न इंच जमीन या तालुक्यातली ही ओलाईत झाली पाहिजे हे स्वप्न माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी वर्षानुवर्ष पाहिलं होतं आणि सुदैवानं जे खातं आलं त्या खात्याचा पुरेपूर उपयोग करून मग नाला खुलीकरण असेल गाळरोधक बांधारे असतील याच्या माध्यमातून जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे पाणी अडवण्याचा प्रयत्न केला. पाणी अडवून पाणी जिरवून कशा पद्धतीनं जमिनीचं जलस्रोत वाढवता येईल या माध्यमातूनही एक चांगली दृष्टी माननीय आमदार गिरीशभाऊंच्या कामाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. भाकूर योजनेचं नुकतंच मागे उद्घाटन झालं. एक मोठी योजना भाकूर योजना ही आता अंतिम टप्प्यात येते, तिची उद्घाटन झालेलं आहे. रोजगाराच्या दृष्टीने जर विचार केला तर इथे टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून टेक्सटाईल पार्क आणलं. MIDC च्या जवळपास 100-125 कोटीपर्यंतचे रस्त्याचे कामांतर्गत आता पूर्णत्वास झालेले आहेत. MIDC एक चांगली सुसज्ज MIDC इथे जामनेरमध्ये आता होते. जर का विचार केला तर एक पर्यटन म्हणून काय असलं पाहिजे तर जामनेरमध्ये काय आहे असा सगळ्यांचा प्रश्न नेहमी सातत्याने भेडसावत होता. आणि माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात ज्यावेळेस नगरपालिका लढल्या गेली आणि नगरपालिकेत सौ साधनाताई महाजन या नगराध्यक्ष झाल्या तेव्हापासून नगरपालिकेच्या माध्यमातून एक जामनेरकरांसाठी एक विकासाचा झपाटा सगळा माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी लावला. आणि सगळ्यात अगोदर पर्यटक म्हणून एक आकर्षण असं व्हावं म्हणून सोनबर्डीचा विषय तिथे एक चांगलं असं सोमेश्वराचं मंदिर बांधलं आणि तिथे जिम्नॅस्टिक हॉल असेल त्यानंतर चांगलं स्विमिंग टँक स्विमिंग पूल असेल आणि त्यानंतर वॉकिंग ट्रॅक वगैरे अनेक विषय तिथे लावले आणि चांगलं असं आकर्षण त्या सोनबर्डीच्या माध्यमातून पर्यटनाच्या संदर्भात विचार केला. सगळीकडे गावात चारबाजूनं रस्त्याचं उपद्रीकरणाचे काम आता आपण पाहत असाल. नवीन येणारा माणूस आम्ही जामनेरात आलोय का कुठे आलोय असा प्रश्न त्याला निश्चितच पडतो. अशा पद्धतीचा विकास इथे सुरू आहे. त्यानंतर बसपोर्टचा विषय चांगल्या पद्धतीने मार्गी लावला. म्हणजे बसपोर्ट कसं जसं विमानतळ आहे तसं बसपोर्ट तिथे चांगलं सुसज्ज अशा कॅन्टीन चांगली सुसज्ज अशा सिनेमागृह चांगलं स्वच्छतेच्या माध्यमातून स्वच्छतागृह या सगळ्या सुविधांयुक्त एक बसपोर्ट उभं असलं पाहिजे असं जवळपास 29 कोटी रुपयांचं बसपोर्ट आता अंतिम टप्प्यात जवळपास आलेलं आहे. त्यानंतर जामनेरचं तहसील कार्यालय त्यानंतर पोलीस स्टेशन आहे चांगली सुसज्ज अशी इमारत आता अंतिम टप्प्यात येत आहे. आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद होईल की मागेच नुकतंच माननीय मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते BOT कॉम्प्लेक्स आणि पंचायत समितीचं उद्घाटन मोठ्या दिमाखात आपल्या जामनेरात पार पडलं होतं. खरं तर पंचायत समिती अशी बांधली गेली की जळगाव जिल्ह्यात कुठेच तशी पंचायत समिती नसेल याची मला पूर्ण खात्री आहे. कारण एक मिनी मंत्रालय कसं असावं अशा पद्धतीची सुसज्ज अशी पंचायत समितीची इमारत बांधली गेली.
त्यानंतर बीओटीच्या रोजगाराच्या माध्यमातून लोकांना चांगल्या पद्धतीने व्यवसाय करता आला पाहिजे. रस्त्यावर किती दिवस व्यवसाय करणार असा एक विचार घेतला आणि बेरोजगारांना रोजगार मिळावं या दृष्टिकोनातून बीओटी कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून तिथे कॉम्प्लेक्सचे विषय माननीय आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वातून मार्गी लागले. त्यानंतर नगरपालिकेची एक चांगली अशी इमारत आता बांधल्या जाते. नगरपालिकेच्या चौकात चांगल्या सुशोभीकरण होईल. दोन तीन ठिकाणी पुतळे लावायचे. मान्य छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा असेल, या पुतळ्यांचाही तिथे कशा पद्धतीने या शहराची ही शान वाढवतील या दृष्टीनं सगळा विचार नियोजित विचार सगळ्यांच्या मनात असून आणि त्या पद्धतीनं कामाला सुरुवात आहे. नगरपालिकेच्या कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून 400 गाडे हे नवीन आता अजून बांधल्या जात आहेत आणि अनेक लोकांना जे आमचे व्यापारी बांधव हे रस्त्यावर गाडीवर व्यापार करतायत त्यांना कॉम्प्लेक्समध्ये जाऊन चांगल्या पद्धतीचा व्यवसाय करता येणार आहे. त्यातून एक मोठा व्यवसाय आपल्या या ठिकाणी उभा राहणार आहे. त्यानंतर भुयारी गटारीच्या माध्यमातून स्वच्छ शहर, आमचं शहर हे स्वच्छ असलं पाहिजे आणि म्हणून भुयारी गटारीच्या माध्यमातून जवळपास सगळी कामं मार्गी लागली, अंतर्गत रस्ते मार्गी लागले आणि इतकंच नाही तर प्रत्येक समाजाचं एक सामाजिक सभागृह असलं पाहिजे. म्हणून मराठा समाज असेल, तुमचा माडी समाज असेल, बंजारा समाज असेल, मुस्लिम बांधवांचा शादी खाना असेल, अनेक ठिकाणी अनेक सगळ्या जवळजवळ सगळ्या समाजाला न्याय देण्यासाठी जे भूलक भूखंड होते तिथे एक सामाजिक सभागृहाचं बांधण्याचं काम, त्यानंतर गार्डन बांधण्याचं काम या नगरपालिकेच्या माध्यमातून माननीय आमदार गिरीश महाजन यांच्या माध्यमातून होतंय. खरं तर हा सगळा एकीकडे विकास होत असताना विरोधकांना बोलण्यासारखं काही नाहीये कारण विरोधक आता विकासावर बोलू शकत नाही. अनेक जवळपास जामनेरमध्ये 350 कोटीच्या पेक्षा अधिक निधी हा जामनेर शहरासाठी आलाय आणि तालुक्यासाठी वेगळा निधी आलाय. जर का प्रत्येक कामाचं एक एक विषय जरी सांगायला सुरुवात केली तर जवळपास तासापेक्षा जास्त वेळ लागू शकतो इतका विकास हा जामनेर तालुक्याने पहिल्यांदा पाहायला मिळाला. म्हणजे सरकार आल्यानंतर किती पद्धतीने कामं होऊ शकतात याची एक चांगली झलक ही माननीय आमदार गिरीश महाजन यांनी दाखवली आणि इतकंच नाही तर त्याच्यासोबत सामाजिक बांधिलकी सुद्धा त्यांनी जपलेली आहे आणि अशा पद्धतीनं सगळा राजकीय प्रवास माननीय आमदार गिरीश महाजन यांचा सुरू आहे आणि मला सांगायला अभिमान आहे. हे सगळं होत असताना आता आमच्या हॉस्पिटलचा विषय जो आहे ज्याच्यात वैद्यकीय क्षेत्रात माननीय आमदार गिरीश महाजन यांचं एक नावलौकिक आहे त्या पद्धतीनं आम्ही आता इथनं पेशंट घेतो आणि मुंबईला पाठवतो. मुंबईला आमचा रामेश्वर नाईक तिथे आपण सगळ्यांना सुपरिचित आहे तो रुग्णांचे कशा पद्धतीनं रामेश्वर नाईक आणि त्याची टीम कशा पद्धतीनं सेवा करते आपल्या सगळ्यांना परिचित आहे. परंतु आता तसं न करता आपल्या जामनेरच्या रुग्णासाठी इथे ती सुविधा मिळाली पाहिजे म्हणून जेम हॉस्पिटलचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. त्या हेडगेवार हॉस्पिटल औरंगाबादचं जे आहे त्याच्या अंतर्गत त्या टीमच्या अंतर्गत त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशन मध्ये इथे ते काम आता सुरू आहे. जेएम फाउंडेशनच्या माध्यमातून एक चांगलं सुसज्ज असं हॉस्पिटल आता जामनेरकरांना आपण खुलं करणार आहोत. ऍडव्होकेट शिवाजी सोनार, विधानसभा समन्वयक जामनेर. भाऊंच्या बाबतीत बोलायचं झालं तर भाऊंचा जो प्रवास आहे, एक शिक्षकाचा मुलगा, घरची परिस्थिती साधारण, कुठलंही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही, अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी दशेपासूनच त्यांची लोकांची जनतेची सेवा करण्याची सुरुवात झाली. विद्यार्थी परिषदेमध्ये काम करताना किंवा संघ स्वयंसेवक काम करताना आरोग्याच्या बाबतीमध्ये तेव्हापासूनच त्यांचा तो बीज आहे ते रोवलं गेलं. त्यांच्या स्वभावामध्ये कोणाच्याही कामात पडायचं अशा पद्धतीने त्यांनी काम सुरू केलं. काम सुरू करताना या तालुक्यामध्ये ते पैलवानगडी असल्यामुळे या तालुक्यामधली जी पैलवान मंडळी होती ती सुरुवातीला त्यांच्या बरोबर होती. त्याचप्रमाणे जे जे तरुण आहे ज्यांना काहीतरी काम करायची इच्छा अशा सर्वांचं संघटन जोडलं आणि या संघटन जोडताना त्यांनी तालुक्यामध्ये एक झंझावात निर्माण केला. तेव्हाची परिस्थिती अशी होती की समोर ईश्वर बाबूजी जे आर्यल ग्रुपचे सर्वासर्व आहेत ते समोर उभे होते आणि परिस्थिती अशी होती त्यावेळेस की भाऊ एक शिक्षकाचा पोरगा, सर्वसामान्य परिस्थिती, परंतु जनतेचं अपाट प्रेम आणि आमचे वरिष्ठ जे आमचे कार्यकर्ते होते, नेते होते, रमेश नाना असतील, हरिभाऊ वारी असतील, या सर्वांनी एक ध्यास घेतला की आपल्याला हा भारतीय जनता पक्षाचा विचार या तालुक्यामध्ये रुजवायचा आहे. आणि म्हणून ज्यावेळेस 95 मी तालुका अध्यक्ष होतो, तालुका अध्यक्ष असताना या जामनेर तालुक्यामध्ये 5-6 ठिकाणी फक्त भारतीय जनता पक्षाच्या शाखा होत्या किंवा 5-6 गावांना 158 पैकी 5-6 गावांना भारतीय जनता पक्ष होता. परंतु भाऊने ध्यास घेतल्यामुळे आणि भाऊ सतत काम करत असल्यामुळे गावोगावामध्ये भारतीय जनता पक्षाच्या शाखा वाढल्या आणि त्याचं बळ आम्हाला मिळालं. भारतीय जनता पक्ष जर म्हटला तर खरं यश जे असतं
ते आपण म्हणतो किंवा नेते कुणी असेल, परंतु खरं जे यश असतं हे कार्यकर्ता जो आहे, बूथ लेवलवर काम करणारा जो कार्यकर्ता आहे तो या संघटनेचा आत्मा असतो. आणि जामनेर तालुक्यामध्ये जर बघितलं तर भाऊवर अपाट प्रेम, पक्षावर अपाट प्रेम करणारे निस्वार्थी कार्यकर्ते या तालुक्यामध्ये तयार झाले. 95 ची जर गोष्ट घेतली तर लोक घरून आपल्या भाकरी बिकरी बांधून घ्यायचे आणि प्रचाराला फिरत होते. पैसा नव्हता, लोकांनी वर्गणी केली, लोक वर्गणीतनं भाऊंचा निवडणुकीचा खर्च आपण काढला आणि अशा पद्धतीने भाऊ आमदार झाले. आमदार झाल्यानंतर असं होतं की एक वेळेस जर आमदार झाला तर नंतर दुसऱ्या वेळेस त्याच्यावर निगेटिव्ह एफेक्ट जे आहे, अँटी इन्कमसिटी तयार होते. परंतु भाऊंच्या विषयी तशी आजपर्यंत 5 वेळाही अँटी इन्कमसिटी निर्माण झालेली नाही. याचं कारण जर बघितलं तर सर्व जामनेरवासियांना भाऊ हे त्यांचा जो एक परिवार आहे आपला जामनेर तालुक्याचा, या तालुक्याच्या परिवाराचे कर्ते म्हणून भाऊंकडे बघितलं जातं. म्हणजे आता आधी सांगितलं किंवा ऍक्सिडेंट झाला तर ऍक्सिडेंट एखाद्याचा जर झाला तर तो पहिल्यांदा भाऊंना फोन करतो, त्याला त्याच्या नातेवाईकाच्या आई वडिलांची आठवण येत नाही. अशा परिस्थितीने मरणदारी तोरणदारी म्हणजे जनतेचे जे आहे तालुक्यामधल्या यांच्या सुखादुखामध्ये भाऊ सतत सहभागी होतात. या जामनेर तालुक्यामध्ये 20 वर्षापासून गिरीश भूमहाजन आमदार आहे, येणाऱ्या 5 वर्षापासून मंत्री आहेत. 25 वर्षाच्या काळामध्ये जनतेला आता आम्ही सर्व तालुक्यामध्ये जेव्हा प्रचार दौरा करतो आहे, संपर्क दौरा, तर लोकांना कळून चुकलेलं आहे की 25 वर्षामध्ये गिरीश भाऊंनी या ठिकाणी कुठल्या प्रकारचा विकास केलेला नाही. गिरीश भाऊ काय करतात, ज्यावेळी सुरुवातीला 1994 साली गिरीश भाऊ महाजन निवडून आले, 95 मध्ये गिरीश महाजन निवडून आले, त्यावेळेस सर्व तरुण मंडळींना सोबत घेऊन तरुणांना मोठा आशा दाखवून तरुणांसाठी मी काहीतरी करू शकतो असं एक मायाजाल गिरीश भाऊंनी तयार केलं आणि ते या ठिकाणी या जामनेर तालुक्याचे आमदार म्हणून निवडून आले. परंतु प्रत्यक्षात आपण जर बघितलं या तरुणांच्या तोंडाला फक्त पानं पुसण्याचं काम गिरीश भाऊंनी केलेलं आहे. आतापर्यंत म्हणायचे माझी सत्ता नाही, मला खूप करायचं आहे, मला खूप विकास करायचा आहे, परंतु खऱ्या अर्थाने आता मंत्री झाल्यानंतर सर्व तरुणांना कळून चुकलेलं आहे. या 5 वर्षामध्ये या तरुणांसाठी गिरीश भाऊ महाजनांनी कुठलाही प्रकल्प या ठिकाणी आणलेला नाही, कुठलीही फॅक्टरी या ठिकाणी सुरू केलेली नाही. फक्त या ठिकाणी MIDCचा एक फक्त बोर्ड लावून या ठिकाणी MIDC मला उभी करायची आहे, या ठिकाणी मग प्रकल्प आणायचा, या ठिकाणी कंपन्या आणायच्या, अशा प्रकारचा फक्त मोहजाल गिरीश भाऊंनी केलेलं आहे. प्रत्यक्षात या तालुक्यामध्ये प्यायला पाणी मिळत नाही. जर प्यायला पाणी मिळत नाही तर या ठिकाणी कुठला प्रकल्प येणार आहे, ही साधी गोष्ट जामनेर तालुक्याच्या तरुणांना कळालेली आहे. त्यामुळे तरुणांना कळालेलं आहे की गिरीश भाऊ फक्त स्टंटबाजी करतात, फक्त कुठलं इलेक्शन असलं फक्त बुलेटवर फिरायचं, एकदम दिखावा करायचा, निवडणुकीमध्ये एखादी स्टेजवरती आपलं गन पिस्तोल लावायचा, अशा प्रकारे स्टंटबाजी करायची. सोलापूरला आता जे पूरग्रस्त भाग झाला त्याच्यामध्ये गिरीश भाऊंनी ह्या रस्त्याहून त्या रस्त्याहून फक्त जात असताना फक्त दोराचा सहारा घेतला, इकडून तिकडे गेले आणि स्वतःला असं दाखवण्याचा प्रयत्न केला की मी पूरग्रस्तासाठी खूप काही करतोय. प्रत्यक्षामध्ये त्यांची कुठली करण्याची मानसिकता नाही. या तालुका पूर्ण त्यांनी वेठीत धरलेला आहे. तरुण नाराज आहे, शेतकरी नाराज आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास शेतकरी तर अतिशय, या तालुक्यातला शेतकरी अतिशय गरीब आणि मागासलेला शेतकरी आहे. या शेतकऱ्यांसाठी, या शेतकऱ्यांना भाऊने सांगितलं होतं मी तापीचं पाणी आणेल, भागलपूरचं पाणी आणेल, नवीन नवीन नद्याचे नाव सांगायचे, नदीजोड प्रकल्प राहील. मध्यंतरी 3 वर्षा अगोदर गिरीश भाऊ महाजनांनी वाघूर आपलं बोदोळ सिंचन प्रकल्प, बोदोळ सिंचन प्रकल्पाचं पाणी एका वर्षामध्ये जामनेर तालुक्यात पोहोचेल असं आश्वासन दिलं होतं. मध्यंतरी 2 वर्षा अगोदर राज्यपालांसोबत त्यांचा फोटो पेपरला आला होता, माझं राज्यपालांशी बोलणं झालं, 1 वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल आणि जामनेर तालुक्यामध्ये हे बोदोळ सिंचन प्रकल्पाचं पाणी पोहोचेल आणि या भागातील शेती आपली सुजलाम सुफलाम होईल. वाघारीचे लोक असतील, टिगऱ्याचे लोक असतील, या लोकांना आश्वासन दिलं होतं की मी जर तुमचं धरण नाही बांधलं तर मी तुमच्याकडे मतं मागायला येणार नाही. अशा प्रकारचं आश्वासन दिल्यानंतर सुद्धा गिरीश भाऊ महाजनांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम झालं नाही, एकही धरण या तालुक्यात झालं नाही, प्यायला पाणी नाही, शेतीला पाणी नाही, अशी बिकट परिस्थिती या तालुक्यामध्ये आहे, एवढं त्यांनी तुम्हाला सांगायचं. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा या राज्यातल्या प्रत्येक घटकांसाठी, प्रत्येक जाती जमातींसाठी, समाजातल्या रणलेल्या गांधलेल्यांसाठी साहेब नेहमी धावून आले. दुष्काळ असो, पूर परिस्थिती असो, गारपीट असो, अनेक योजना साहेबांच्या काळात ज्या चालू होत्या, कृषीच्या फळबाग रोजगार हमी योजना असेल, कृषीची अनुदानं असतील, या सगळ्या योजना यांनी बंद करून टाकलेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी अतिशय वैतागलेला आहे. शेतीमालाला 7,000 रुपये भाव द्या म्हणून ह्या गिरीश महाजनांनी नुसती रायरंगीपणा केला, ढोंगबाजी केली, उपोषणाला बसले, मंत्री होता त्यांची भाषा बदलून गेली. मंत्री झाल्यानंतर शेतकरी म्हणाले भाऊ तुम्ही 7,000 साठी उपोषणाला बसले, त्या कपाशीच्या भावाचं 7,000 रुपयाचं काय झालं,
तर यांनी शेतकऱ्यांना हात जोडून कंटाळवाला हात जोडून असं सांगितलं की मी शेतकऱ्यांसाठी जे आंदोलन केलं ही माझ्या जीवनातली फार मोठी चूक केली, म्हणजे कबुलीसुद्धा त्यांनी देऊन टाकलेली आहे. त्यावेळेचे पेपर पहा, त्यावेळेच्या टी व्हीवरच्या बाईक पहा तुम्ही, यांचे बाईक काय आहेत. यांनी प्रत्येक वेळेस तालुक्याला खोटं बोलून बोलून वेठीस धरलेलं आहे. यावेळेस कोणीही त्यांच्या बोलतापांना, त्यांच्या स्टंटबाजीला, त्यांच्या शोला, त्यांच्या ढोंगबाजीला कोणीही प्रतिसाद देणार नाही. लोक म्हणतात फार झालं, खूप झालं. सामान्य मुलं मुली शिक्षणासाठी जामनेरला जातात, त्यांच्यासाठी एखादी वसतिगृह आणू शकले नाही, एखादं चांगलं सुसज्ज हॉस्पिटल निर्माण करू शकले नाही, तालुक्याला पाणी बाजू शकले नाही. लोक त्यांना आता येणाऱ्या निवडणुकीत पाणी बाजल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.